लक्षात ठेवा, मुलं घडण्यामागे आई वडिलांची शुद्धता फार महत्वाची आहे, कारण सुभाषितकरांनी वर्णन केलंय, सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता। ऐका, आईच्या पुण्याईने मुलगा सुशील जन्माला येतो, तर बापाच्या पुण्याईने मुलगा चतुर जन्माला येतो, वंशाच्या पुण्याईने मुलगा उदार जन्माला येतो, तर स्वतःच्या आत्मपुण्याईने मुलगा भाग्यवान जन्माला येतो। या उलट दोषाची कारण आहे, उन्मदो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता कर्मण्य वंश दोषेण कर्मदोषेण दरिद्रता। आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त जन्माला येतो, बापाच्या दोषाने मुलगा मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या दोषाने मुलगा कंजूष जन्माला येतो, आणि स्वतःच्या कर्म दोषाने मुलगा दरिद्री जन्माला येतो। कळालं आई वडिलांची शुद्धता किती महत्वाची असते मुलं घडण्यामागे? अहो, अतिशय महत्वाची। आणि महिला मंडळ, विशेष करून तुम्ही लक्षात ठेवा, मुलांवरती संस्कार घालायचं पहिलं कार्य तुमचं आहे। 16 संस्कारापैकी पहिले संस्कार आहे गर्भ संस्कार। ज्या वेळेला बाळ आईच्या उदरात असत ना, त्या क्षणापासून ती माई माऊली लेकरावरती संस्कार घालते। पूर्वीच्या काळच्या म्हाताऱ्यांना विचारा, गरोदरपणामध्ये काय काय करायच्या? ओव्या गायच्या, भजन गायच्या, कीर्तन श्रवण करायच्या, प्रवचन श्रवण करायच्या। म्हणून त्यांची मुलं निदान त्यांना आज घरात तरी सांभाळतायत, बरोबर ना म्हाताऱ्यांनो, मावशांनो, बरोबर ना? आहो, तुमचे दिवस फार सुखाचे, आम्हाला आजच भीती वाटते। आजकालचं सांगू का? आता महिना दोन महिना झाला की आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं। डॉक्टर सांगतात, ताई साहेब तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल। कॉमन झालंय ते आता, बेड रेस्ट। आमची ताई 24 तास बेडवर, आणि ताईची करमणूक होण्याकरिता ताईच्या समोर काय ठेवला जातो? टीव्ही। आणि आमची ताई टीव्ही वरती काय बघते? टीव्ही वरती काय बघते तू माझा सांगा? ती बाळू मामाच्या नावानं सांग भल, कीर्तन। हा नाही, ओ नाही नाही नाही, आमच्या ताईला असलं काही आवडत नाही। आमच्या ताईला काय आवडतं सांगू का? आता तुझ्या तुझी वरंगला लागीर झालं जी, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे, हे म्हण बावरे। मला सांगा, असल्या सिरियल पाहिल्यानंतर तुमच्या पोटी जन्माला येणारी मुलं ही का शिवाजीराजे जन्माला येतील का? मला खरं खरं सांगा, येईल एखादी झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला? अहो, ह्यांच्या पोटी जन्माला येणारी कार्टी ही हिरो आणि हिरोईन येतील, पण आज आपल्या भारत देशाला हिरो हिरोईनची गरज नाही, तर आज आपल्या भारत देशाला तरुण तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे, संतांची गरज आहे। येतील हो शिवाजीराजे, ज्या घराघरात जन्माला येतील, पण शिवाजीराजांना जन्माला घालणारी माव जिजाऊ अगोदर जन्माला आली पाहिजे ना। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणाल काय बोलता ताई, आमच्या घराघरात जिजाऊ आहे। एक गोष्ट सांगू का? आमची जिजाऊ 7 वाजेचं तुलसी नाटक पाहायला बसली की रात्री 10 वाजेचं कुमकुम नाटक पाहिल्याशिवाय टीव्ही समोरून हलत नाही। तिकडून आमचे शहाजीराजे येतात, स्वतःच्या हाताने ताटही वाढून घेतात, जेवणही करतात, स्वतःच ताट धुंद्री आपला लावूनही देतात, तरी आमच्या जिजाऊला पश्चाताप होत। सांगा कुठून येतील हो शिवाजीराजे जन्माला? येतील कुठून? मला एकच गोष्ट सांगायची, मुलं घडण्यामागे आई वडिलांची शुद्धता किती महत्वाची आहे मला एवढंच सांगायचं आहे। अहो, पुत्र जन्माला यावा, पण कसा पुत्र जन्माला यावा? भागवतामध्ये पुत्राचे 4 वर्ग पडलेले आहे। पहिला आहे उत्तम पुत्र, दुसरा आहे मध्यम पुत्र, तिसरा आहे अधम पुत्र, आणि चौथा आहे कामात नसलेला पुत्र। पहिला बघा, उत्तम कुणाला म्हणायचं? आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून सगळी कामं करून दाखवतो, त्याला म्हणायचं उत्तम पुत्र। दुसरा आहे मध्यम पुत्र, आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते त्याला ओळखता येत नाही, पण आई बापानी सांगितलेली कामं अगदी आनंदाने करून मोकळा होतो, त्याला म्हणायचं मध्यम पुत्र।
तिसरा आहे अधम पुत्र. आई बापाने सांगितलेली काम करतो पण अगदी नाईलाजाने नाक तोंड मोडून करायचं म्हणून केलं त्यांना म्हणायचं अधम पुत्र. आणि चौथा कामात नसलेला पुत्र. आई बापाने याच्या पुढे किती डोकं आपटवलं तरी काही एक ऐकत. तुकोबर अशा पुत्रांना पुत्रच म्हणत नाही, अशा पुत्रांना पुत्र सुद्धा म्हणू नये. अरे पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग, अशा पुत्रांना पुत्र सुद्धा म्हणू नये म्हणे. पुत्र जन्माला यावा पण कसा जन्माला यावा, अहो पुत्र जन्माला यावा पण कसा जन्माला यावा. अहो या त्रैलोक्यामध्ये फिरत असताना स्वतःची ही कीर्ती वाढवावी आणि आपल्या समवेत आपल्या आई बापाची ही कीर्ती वाढवावी अशी पुत्र जन्माला यायला हवी. त्रैलोक्यामध्ये झेंडा फडको पर्यंत सुधारणा होईल असं मला वाटत. ठीक आहे, महाराज म्हणताय उभारीला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ता बाई ज्ञान दीप्ती कळा. अशी पुत्र जन्माला यायला हवी निवृत्तीनाथ दादा सारखी, ज्ञानेश्वर माऊली सारखी, सोपान काका सारखी आणि माझ्या मुक्ताई सारखी रसाळ आणि गोमटी. तुम्ही म्हणाल ताय रसाळ म्हणजे काय आणि गोमट म्हणजे काय, ऐका रसाळ कशाला म्हणायचं. रसाळ म्हणजे चवीला गोड आणि गोमट म्हणजे दिसायला. ऐका आता, काही काही फळ दिसायलाही गोमटी नसतात आणि चवीलाही रसाळ. बाबा मला सांगा असं कोणतं फळ आहे की जे दिसायलाही सुंदर नाही चवीलाही गोड नाही. धोत्रा आठवतो का, धोत्रा, धोत्र्याचं फळ त्याला कनक म्हणतात. अहो दिसायलाही चांगलं नाही चवीलाही गोड नाही. माऊलींनी म्हटलंय कणकाची या फळा आतू माझ बाहेरी मवळा तैसा तो सभाय दुबळा सुचित्वेचो. दिसायलाही गोमट नाही चवीलाही रसाळ नाही. दुसरं फळ बघा, काही काही फळ दिसायला खूप गोमटी असतात पण चवीला रसाळ नाही. दिसायला गोमटी आहे पण चवीला वरून चांगले पण आतून फार विचित्र आहे. कोणतं फळ आहे असं फळ विचारलं तुम्ही माणसांची नावं नका घेऊ नाहीतर मग तुम्ही माणसांची नावं घ्यायला सुरुवात कराल. वरून दिसायला गोमटय पण आतमध्ये चवीला रसाळ नाही कडुनिंबाच्या निंबोळ्या. वरून दिसायला काही गोऱ्या गोमट्या असतात होत्या पण कधी खाऊन पाहिली आहे महिला मंडळ कडुनिंबाची निंबोळी किती गोड असते ना, गोड असते ना. नाही कशी असते, कडू असते. माऊलींनी म्हटलंय का निंबोळ्याचे पीक वरी गोड आत वीक तैसे ते राजस देख क्रिया फळ. दिसायला गोमटाय पण चवीला रसाळ. काही काही फळ दिसायला गोमटी नसतात पण चवीला मात्र रसाळ असतात. कोणतं फळे असं फणस. दिसायला वरून खडबड आहे पण आतमध्ये चवीला गोड आहे. नारळ वरून दिसायला खडबडीत आहे पण आतून चवीला रसाळ आहे. आपला साधा सोपा ऊस घ्या, बाहेरून दिसायला काळा आहे पण आतून मात्र रसाला आगळा आहे. ऊस बाहेरही दिसे काळा आत रसाचा आगळा. चौथं फळ, काही काही फळ दिसायलाही गोमटी आहे
आणि चवीलाही कोणतं फळ येऊ असं मैल मंडळ तुम्ही द्या उत्तर. हा हे कसं कळतं बघा, आंबा. अहो आंबा हा दिसायलाही गुमटाय आणि चवीलाही. आता मी निस्ता आंबा म्हटला तरी अनेकांच्या कानांची तृप्ती झाली असेल, बरं वाटतं. आंबा म्हटलं तरी बरं वाटतं. तोच आंबा जर आपण आपल्या डोळ्यासमोर आणला, हापूस आंबा केशरी रंगाने, डोळ्याला समाधान होईल का नाही? केशरी आंबा बघितल्यानंतर डोळ्यांना समाधान वाटेल त्याचा केशरी रंग बघून. तोच हापूस आंबा जर कोणी माझ्या हातात दिला तर त्या हाताला स्पर्श झाल्यानंतर त्याच्या गुळगुळीतपणाने माझ्या हाताला समाधान वाटेल. तोच हापूस आंबा जर मी माझ्या नाकाजवळ नेला तर त्याच्या सुगंधी वासाने माझ्या नाकाची तृप्ती होईल. तोच हापूस आंबा जर मी माझ्या जिभेवरती ठेवला तर माझ्या सर्वांगाची तृप्ती होईल. म्हणजे हापूस आंबा हा असा आहे की तो सर्वांगाला तृप्त करणारा आहे. त्याचप्रमाणे आमची संत मंडळी आहे जी सर्वांगाला तृप्त करतात, कारण ती गोमटीही आहे. म्हणजे ती स्वतःही भक्ती करतात आणि जगालाही भक्ती रस वाटतात. कळालं आता रसाळ आणि गोमट? स्वतःही भक्ती करतात आणि जगाला चार्जिंग झाली तरी काही हरकत नाही, पण उद्यापासून शेवटपर्यंत टाळी वाजवली पाहिजे बाबांनो. कीर्तनामध्ये टाळी शिवाय मजा नाही. सगळ्यांना उत्साह येतो आणि टाळीचा फायदा आता खूप आहे. मला एवढा वेळ नाही अवंतर सांगायला, पण टाळी वाजवल्याने जर आपल्या शेजारचं जर झोपलेलं असेल ना ते तर नक्कीच जाग होतं. म्हणून त्याच्या कानाजवळ जोरात टाळी वाजवायची.